नमस्कार, आजची रेसिपी आहे गूळ पोहे। गूळ पोहे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी ऑर्गॅनिक लाल पोहे घेतले आहेत। हे पहा, अशा प्रकारचे पोहे जास्त करून कोकण भागात मिळतात आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी आवर्जून केले जातात। तुम्ही आपले नेहमीचे जाड पोहे पण वापरू शकता, पण अशा प्रकारच्या गावच्या पोह्यांमधून गूळ पोहे जास्त चांगले बनतात। एक वाटी पोह्यांसाठी अर्धी वाटी किसलेला गूळ लागेल, त्यानंतर खवलेलं ओलं खोबरं अर्धी वाटी लागेल आणि चवीपुरतं थोडंसं मीठ लागेल। सर्वप्रथम गूळ आणि खोबरं मिक्स करून घेऊयात। आधी गूळ खोबरं मिक्स केल्यामुळे जर गुळामध्ये खडे असतील तर व्यवस्थित मोडता येतात। गुळाचे खडे हाताने मोडून घेते। त्यानंतर पोहे एकदा पाण्याने धुवून घ्यायचे आणि मग त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं। त्यानंतर 5 मिनिटांनी बाजूला ठेवलेलं गूळ खोबरं त्यामध्ये मिक्स करूयात। मीठ घालायचं। सर्व व्यवस्थित मिक्स करायचं। तयार झाले गूळ पोहे प्लेटमध्ये सर्व करूयात। आवडत असल्यास वरून ओलं खोबरं घालायचं। अशा प्रकारे झटपट गूळ पोहे तयार झाले। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वाजवा पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। भेटू तर मग पुढील व्हिडिओमधून। तोपर्यंत नमस्कार।